कोपरगाव विधानसभेचे आमदार तथा साईबाबा संस्थानचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे हे राहता शहराचे ग्रामदैवत वीरभद्र महाराजांच्या यात्रेनिमित्ताने वीरभद्र महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. वीरभद्र महाराज आणि गळवंती रथाचे मनोभावी दर्शन घेत नामदार काळे यांनी सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात्रेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल देवस्थान ट्रस्ट तसेच राहता ग्रामस्थांचे काळे यांनी कौतुक केलंय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारने सर्व प्रकारचे निर्बंध राज्यामध्ये उठवलेले आहेत, म्हणून हे सर्व यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून आज वीरभद्र देवस्थानची देखील यात्रा या ठिकाणी होते. दोन वर्षानंतर निश्चितपणाने होत असताना या भाविकांमध्ये मोठा उत्साह त्या ठिकाणी होता आणि म्हणून मोठ्या संख्येने सर्वच लोक या ठिकाणी आलेले. सर्वांना यात्रेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. सर्व ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विश्वस्त यांनी एक अतिशय चांगल्या प्रकारचं यात्रेचं नियोजन आणि त्याचबरोबर यात्रा कमिटीने देखील चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. प्रतिनिधी सचिन बनसोडे, माय न्यूज, राहता.